आजही 24 तास एक पाऊल पुढे। राधा ही बावरी या मालिकेत एक जोरदार ट्विस्ट आलेला आहे। डॉक्टर केदारचा खरा चेहरा आता समोर येणार आहे। केदारचं सत्य काय आहे, मालिकेतलं हे रंजक वळण आमच्या सोबत तुम्हीही पहा। डॉक्टर केदारला नकार गळवण्यासाठीच राधा सौरभच्या मित्रांसोबत पिकनिकला येते। मात्र सौरभ आणि राधाची होत असलेली मैत्री केसरला पाहवत नाही आणि ती केदारच्या मनात सौरभ आणि राधा बद्दल असं काही सांगते की तो बेचैन होतो। खरं म्हणजे राधाला का बोलवलंय? तुम्हाला तुमच्या बरोबरीची कंपनी मिळावी म्हणून। तर याच दोघांची एकमेकांना कंपनी देणं चालू आहे। आता बघा ना, तुम्ही एवढी छान गझल म्हटली, तिने तुमचं कौतुक केलं, पण आता दोघच बोलत बसलेत ना। दुसरीकडे सौरभची मैत्रीण मिताली कोथिंबीर आणायला म्हणून डोंगराच्या पायथ्याशी जाते आणि इथे घडतं हे असं। सॉरी डॉक्टर केदार, सॉरी खरंच मला लक्ष नव्हतं माझं। नाही नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? ऍक्च्युली माझीच चूक, माझंच लक्ष नव्हतं। खरं सांगायचं ना तर सौरभ खूप ग्रेट आहे। त्यांनी तुम्हाला कशाला पाठवलं? बाकीच्या पोरांना पाठवायचं होतं ना, पण एक सांगू डॉक्टर केदार, तो खरंच खूप ग्रेट आहे। इतका मस्त आहे ना तो मुलगा, तो असतो म्हणून आम्ही सगळे पिकनिकला येतो बाबा। खूप मजा येते आणि त्यानंतर ना अभ्यास पण एकदम मस्त होतो। पण तुमच्या दोघांच्याही स्वभावामध्ये किती फरक आहे। तो असा एकदम बडबड करणारा आणि तुम्ही असे एकदम शांत। पण त्याची ना ही क्वालिटी मला खूप आवडते। अरे हो, संतापाच्या भरात केदारचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि हे अघटित घडतं। ए होल्ड ऑन, मिताली अजून कशी आली नाही? ती काय कोथिंबीरीचं शेत लावायला गेलीय? मगाशी तुला तेच सांगत होते की मी परत येताना मला एक कोथिंबीरीची जुडी मातीत पडलेली सापडली। काय यार, खरंच तिला खूप उशीर झालाय। बरे बराच वेळ झाला। सौरभ चल ना आपण जाऊन बघूयात ना, मला खरंच उगीचच खूप टेन्शन आलंय। ए टेन्शन घेऊ नको, कुठेतरी भरकटली असेल कारण तशी ती तंद्री मास्टर यार। पण सामानाची राखण करा, आम्ही मितालीला बघून येतो आणि जमलं तर बोला काहीतरी। आलो चल 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 लवकर चल। आता राधा केदारला लग्न न करण्याचा निर्णय सुनावणार आहे। मात्र त्यावर केदारची काय प्रतिक्रिया असेल, या सगळ्या प्रसंगावरून केदारचं खरं रूप सगळ्यांसमोर येणार का हेच पाहायचंय। झी 24 तासाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।